सोमवारची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज तो मागे पाही पण कोणीच नसे त्या भीतीने तो वाळत चालला तेव्हा गुरुजींनी त्यास त्याविषयी विचारले शिष्याने मी येऊ या गोष्टीबद्दल सांगितले तेव्हा गुरुजी म्हणाले भिवू नको माग काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण तुझ्या मागनं येऊ दे शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला तेव्हा मी येऊ असा आवाज येताच त्याला ये असे उत्तर दिले घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी होती त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं त्यानंतर श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणाला माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस उठला व शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास खाल्ला तेवढ्यात पती आला पुढचं ताट पलंगाखाली सरकून हात धुतला व दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले दुसऱ्या सोमवारीही असंच झालं असं चारी सोमवारी झालं शेवटच्या सोमवारी नवल घडलं रात्री दोघेजण पलंगावर बसले पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ताटी भरल्या रत्नांचा ही रत्ने कुठून आली ती मनात विचार करू लागली आणि घाबरली सुद्धा माझ्या माहेरच्यांनी दिली माहेर कुठं आहे वेळूच्या वेटी आहे मला तिथं घेऊन चल दोघेही निघाली ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली मला अर्ध घटकेचं माहेर दे ते वेळूचे बेट आलं मोठा एक वाडा आला कोणी म्हणे माझा मेहून आला तर कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे ननंद आली कोणी म्हणे बहीण आली अनेक दासी दास तिथं राबवत होते शिपाई पहारा देत होते त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं भोजनाचा थाट केला जेवणं झाली सासू सासऱ्यांनी निरोप घेऊन घरी परतली अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण झाली दोघेही परत गेली तर तिथे वाडा नाही की शिपाई नाहीत केवळ वेळूचं बेट आहे पतीने विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं आपलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी आपली हाक ऐकताच जेवणाचं ताट तशीच पलंगाखाली सरकवून दिली ती रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले व माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्धघटकेचं माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण देवभक्ताच्या हाकेला धावला जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्मा आम्मा सर्वांना पावो ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण